नमस्कार, मी अमित रमेश मखरे. खूप दिवसांपासून ही सिरीज माझ्या डोक्यात होती. यापूर्वी पण मी एक आटा मिलवरती पण एक व्हिडिओ केला होता. असा कोणता बिझनेस आहे की जे सध्या जास्त स्पीडमध्ये बंद पडतात? बऱ्याच वेळा एखादा बिझनेस कसा सुरू करावा याची माहिती जेवढी महत्वाची आहे, त्यासोबतच मी नेहमी सांगतो माझ्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये पण ट्रेनिंग प्रोग्राममध्ये की एखादा बिझनेस बंद का पडतो ना याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणून जी स्पेशल सिरीज सुरू केली आहे, अर्थात सिरीज जरी असली तरी ज्या बिझनेसमध्ये खरोखर कंडिशन खराब आहे किंवा कुठे काही अडचणी येत आहेत, बिझनेस पण चुकतायत असं मला पर्सनली माझ्या अनालिसिसमधून वाटतं, तो सब्जेक्ट किंवा तो टॉपिक आज आपण कव्हर करतोय. आजचा स्पेशल विषय लाकडी घाणा तेल निर्मिती उद्योग. तुम्ही म्हणता असं लाकडी घाणा तर बुमिंग बिझनेस आहे, हो अर्थात तो बुमिंग बिझनेस आहेच आणि एक बिझनेस म्हणून खरंच खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पण एकंदरीत आपण या बिझनेसकडे थोडस डीप लेवलला एक वेगळ्या पद्धतीचा अनालिसिस करूया. हा बिझनेस कसा सुरू करावा याविषयीचा नाहीये, तर जे लोक ऑलरेडी सुरू होत आहेत ते बंद का पडत आहेत त्या लोकांसाठी आहे, किंवा ज्यांना सुरू करायचं असेल त्यांना हा वेगळा अँगल समजावा म्हणून आहे. आणि अर्थात हे माझं पर्सनल अनालिसिस आहे, कोणीतरी असंच करतंय असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. जे काही मी माझ्या रोयाने अनुभवतोय बघतोय आणि साधारणतः या वर्ष या सगळ्या याच्यात 12 वर्ष आले वेगवेगळ्या उद्योगांना कन्सल्ट करतोय त्यातून हे अनालिसिस सांगतोय. मला असं वाटतं की मागच्या 4-5 वर्षापूर्वी लाकडी घाण्याची क्रेज आहे, टू बी फ्रँकली. की 4-5 वर्षांपूर्वी हेल्थ इंडस्ट्री हळूहळू ग्रुप करायला लागली. त्याचं मूळ कारण काय होतं, म्हणजे लाकडी घाण्याला का क्रेज निर्माण झाली? दुकान लेवलचा बिझनेस आपण महाराष्ट्रामध्ये जर एक ऑब्झर्व केलं तर शक्यतो दुकान लेवलचा बिझनेस जर असेल आणि त्यातल्या जर सोपा वाटतो, मॅन्युफॅक्चरिंग साईडला सोपा वाटतो म्हणून बऱ्याच लोकांनी चला एक गाळा घेऊ टाकू आणि मग लोक येऊन घेऊन जातात. म्हणजे मला असं वाटतं की अमृततुल्य आणि लाकडी घाणा हे पॅरलरली चालणारे बिझनेस आपल्याकडे दुकान लेवलचे कमी इन्व्हेस्टमेंटमधल्या बिझनेसला नेहमीच पसंती असते आणि म्हणून मग लाकडी घाणा बूम करायला लागलं. त्यात परत हेल्थ सेक्टर आहे. सो हेल्थ का? अरे वा, मग लोकांच्या आरोग्यासाठी असं आहे, मग त्याच्याने असं होतं, तसं होतं, हे होतं, ते होतं, ते सगळे त्याला कॉजेस कनेक्ट झाले आणि मग हा पिक्चर एकदम चांगला बूम करायला लागला. पहिले सुरुवातीला शहरामध्ये क्रेज होती, आजही आहे, नंतर नंतर आता ती ग्रामीण भागातही पसरायला लागली. बट आता हळूहळू हळूहळू काही ठिकाणी युनिट बंद पडल्याच्या मेसेजेस यायला लागले की काय ते चालतच नाहीये. मग ते लोक म्हणतात फार तुमचं तेल महागडं आहे, मग काही लोक जे सुरू करणारे म्हणतात ते काय लोक घेतच नाही, ते तेल खूप महाग पडतं, असं होतं, तसं होतं. आणि मग आता जे लोक येत आहेत ते लोक मग निगेटिव्ह स्प्रेड पण करतात, अर्थात त्या निगेटिव्ह स्प्रेडमध्ये त्यांचं म्हणणं असतं की मार्केटिंगच होत नाही, सेल होत नाही, लोक घेत नाहीत, महागडं तेल म्हणतात, वगैरे वगैरे वगैरे. इथे खराब पिक्चरचा सीन सुरू होतो. मग सगळ्यात महत्वाचं की जर हा बिझनेस एवढा महत्वाचा आहे, हेल्थ कोविड नंतर तर उलट याचं मार्केट बूम करायला पाहिजे, मग काही लोकांचं बूम होतंय आणि काही लोकांना अजिबातच जमत नाही, याचं कारण काय? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपण सगळेजण, बाकी समजून घ्या बरं का, आपण सगळेजण लाकडी घाण्याचं उत्पादन कसं करायचं, मग 2-3 किलो शेंगदाण्यातून किती तेल निघणार आहे, त्याची मशीन किती प्राईजला आहे, त्याचं युनिट कसं टाकायचं, त्याला जागा किती लागेल, फक्त आणि फक्त याच प्रश्नांवरती फोकस करतो मी माझ्या सगळ्या कोर्सेसमध्ये, सगळ्या वेबिनारमध्ये, सगळ्या ट्रेनिंग सेशनमध्ये. प्रत्येक माणसाला ओरडून ओरडून सांगतो की यार, युअर मोर फोकस इज इम्पॉर्टंट, की तुम्ही मार्केटिंगवर फोकस करावा, सेलिंगवरती फोकस करा. पण आपल्या लोकांना मार्केटिंग करायचंय, म्हणजे मार्केटिंग शब्द कळतोय, अर्थ माहितीये, पण ते होऊन जाईल, बिझनेस सुरू केल्याशिवाय होतंय का, ते जमणार आहे का? अजूनही लोकांचा मार्केटिंग, सेल्स, प्रमोशन, ब्रँडिंग, ऍडव्हर्टाइजमेंट वरती फोकस नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की घाणा सुरू करायचा, मग घाणा सुरू केला की लोकांना असं वाटतं की नॅचरली लोक येतील, स्वतःहून लोक यायला पाहिजेत, स्वतःहून लोकांनी घेऊन जायला पाहिजे, त्यांना त्यांच्या हेल्थची काळजी नाहीये का. आणि मग अशामुळे काय होतं की सुरुवातीला लोक ट्रेंडमध्ये येतात, त्याचा अजून एक दुष्परिणाम आहे ते त्यात कुठंतरी मला असं वाटतं की आम्ही पण जबाबदार आहोत असं मला वाटतं. की या जे लोक युट्यूबवरती जे सक्सेस स्टोरीज वाले चॅनल चालवत होते, एवढं सक्सेस स्टोरीवाले म्हणजे उठसूटचे युट्यूबर याची स्टोरी काढ त्याची स्टोरी काढ त्याची स्टोरी काढ आणि मग त्या व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी लाखो करोडो रुपये कमवले जातात, असं जे खोटं चित्र बऱ्याच वेळा तयार, खोटं का म्हणतो त्याचं कारण सांगतो. कारण प्रत्येक बिझनेसमॅनला त्या व्हिडिओमधून अशीच प्रेरणा मिळते की आता हा बिझनेस सुरू केला की करोडो मिळतील. त्याचं अनालिसिस लेवलचे व्हिडिओ नसल्यामुळे आणि थंबनेल ते आकर्षक असतात, त्यामुळे मग लाकडी घाण्याच्या मधल्या काळात अशा प्रचंड स्टोरीज आल्या आणि मग लोकांचा या बिझनेसकडे ओढा वाढला. पण त्या स्टोरी मागचं एखादा कमवतही असेल, मी असं नाही म्हणत की कोणीतरी खोटी स्टोरी टाकते, एखादा कमवतही असेल, पण त्यांनी नक्की काय संघर्ष केलाय, त्यांनी ते अचीव कसं केलं याचा अभ्यास आम्हाला करायचा नाही. आम्हाला रील्सचा जमाना आलाय, 60 सेकंदात शब्द समजून घ्यायचे, हेडिंग वाचून इन्स्पायर व्हायचे, 15 मिनिटं व्हिडिओ बघायला लोकांना वेळ नाही, ही व्हिडिओ पण 15 मिनिटांपर्यंत बघणार की नाही हे माहित नाही. अशा शॉर्ट टेम्पर्ड लोकांमध्ये जर का असा मेसेज गेला की लाकडी घाणा भारी आहे, लोक भारी आहे, बिझनेस सुरू करतात, मग फॅक्ट कुठे आहे? होतं काय की सुरुवातीला इनिशियल लेवलला आपली एनर्जी हाय असते, त्यामुळे असं वाटतं की
पहिल्या महिन्यात 50-100 लिटर विकला गेला. माझ्या काही व्हिडिओज पण आहेत. जर तुम्ही खरोखर बिझनेसमॅन म्हणजे बिझनेसमॅन असाल किंवा बिझनेस करण्याची इच्छुक असाल ना, तर माझ्या सगळ्या चॅनलवरच्या व्हिडिओ बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की यार अनालिसिस कसं करावं लागतं. तर पहिल्या महिन्यात काय होतं, 50-100 लिटर तेल विकलं गेलं की आपण बरं वाटतं, हा 100 लिटर विकलं गेलं. दुसऱ्या महिन्यात 200 लिटर 300 लिटर. बऱ्याच लोकांना नक्की विकायचं किती असतं हेच माहित नाही, त्यांना नक्की पैसे किती कमवायचे. काही लोक भाड्याची जागा घेतात. एक्झाम्पल सांगतो, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 25-25 हजार रुपये शॉपचे रेंट आहेत आणि 25 हजार रुपये रेंट एखादा माणूस हाताखाली ठेवला पाहिजे. सो आम्ही काय करतो, प्रोडक्शनला माणसं ठेवतो. आमची काय असते की हाताखाली माणसं ठेवायचे. आम्ही नोकरदार माणसं मराठी. आमचं काय होतं, आम्हाला हाताखाली माणसं आली, मी बॉस झालो पाहिजे, मला असं मालक बनता आलं पाहिजे, ही ज्या फालतू स्ट्रॅटेजी ज्या डोक्यात घुसल्या जातात ना, त्याच्यामुळे काय होतं की आपण प्रोडक्शनला माणसं टाकतो पण मार्केटिंगसाठी काहीच एफर्ट घेत नाही, मार्केटिंगला माणसं टाकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपले खर्च असतात 25,000 रुपये रेंट, 10-11 हजार रुपये तुमचं त्या माणसाचं पेमेंट, अजून काही इलेक्ट्रिसिटी भांगडी, बाकीचा सगळा खर्च करून 40-50 रुपये खर्च आहे. आणि मग 1 लिटर तेल विकल्यावरती मिळतं 3 मिन 20 रुपये 30 रुपये. 100 लिटर जर विकलं, साधं गणित बघा, 100 लिटर जर विकलं तर कुणाला 20 रुपये 2,000 रुपये मिळतात. आपण कळ काढतो, कारण कुणीतरी आम्हाला शिकवलंय. बरं, एवढं शिकवणारे आमच्यासारखे फार वाढले तो. मग कोणाची काय डिग्री आहे, कोणाचा त्यात अभ्यास आहे, काही डोंबलं घेणं देणं आहे. सगळेच जण त्या बिझनेसच्या आकड्या शिकवतात. मग लोकांनी शिकवलं की पहिले 6 महिने बिझनेस असंच काय म्हणतो की कंटिन्यू करावं लागतं, 1,000 दिवस टिकावं लागतं. लोक कळ काढत बसतात, पण त्या कळ काढताना त्यांना हे लक्षात येत नाही की यार आपण नुसतं विचार केला आणि बिझनेस सोडणार नाही, आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल, आपल्याला काहीतरी प्रयत्न करावं लागतील, बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करावं लागतील. असं काहीच होत नाही. पहिल्या महिन्यात नुकसान, दुसऱ्या महिन्यात नुकसान. पहिल्या महिन्यात 100 लिटर, दुसऱ्या महिन्यात 200, तिसऱ्या महिन्यात 300, चौथ्या महिन्यात 400, पाचव्या महिन्यात 500 लिटर पर्यंत आम्ही गेलो. 500 लिटर तेल विकतो आम्ही यार. पण परत विचार करा, 500 × 20 किती, 500 × 20 500 × 10 5,000 रुपये, 500 × 20 10, लक्षात आलं मला काय म्हणायचं ते. आणि खर्च असतो 50,000 रुपये. मग आता हा जो फुगा फुगत 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 जाणार होता, हा कधी ना कधी फुटला. आणि मग आता काय होतं, आता ते परवडतच नाही, मग माझं नुकसानच झालं. बरं, याच्यात असं नाही बरं का, म्हणजे मी जे तत्वज्ञान शिकवतोय ना आमच्याकडेही चावडीत, आम्ही ट्रेनिंगमध्ये एवढं सगळं मार्केटिंगवरती भर देतो, आमच्याकडेही प्रशिक्षण घेतले, काही लोक नंतर बंद पडायला लागली. मग लोक म्हणतात की यार चावडी तर ऑनलाईन ट्रेनिंग देते, आम्ही तर फिजिकली शिकवतो की लाकडी घाणं कसा केला पाहिजे. माझं म्हणणं ना, डोंबलं अजिबात शिकू नका की लाकडी घाणाचं तेल कसं काढायचं. यार तो काय बिझनेस आहे का, साधं सिम्पल गणित आहे. लाकडी घाणाचा व्यवसाय हा काय व्यवसाय आहे, वरतून चेंगणा टाकला की खालून तेल निघतं. मी माझ्या कोर्समध्ये पण लोकांना हेच शिकवतोय की वरतून चेंगणा टाकला की खालून तेल निघतं. याचा अर्थ असा आहे की आपला मोर फोकस कुठं पाहिजे, की रॉ मटेरियल स्वस्तात कुठून येईल याच्यावर काम करा. क्रमांक 2, विकता कसं येईल याच्यावर काम करा. क्रमांक 3, ती पेंट कशी विकता येईल याच्यावर काम करा. विकता कसं येईल याच्यावरती काम करा. पण आम्हाला फक्त दुकान टाकायचंय आणि फील गुड घ्यायचंय. आणि हे बऱ्याच लोकांनी हा दिलेला सल्ला पाळला नाही. जी लोक आमच्याकडे ट्रेनिंग सेशनला येत नाहीत त्यांना तर मला माहित नाही की त्यांना कसं कोण कसं गाईड करतं. पण त्याही लोकांनी दुकानं टाकून बसले. आणि मग एका टिपिकल स्पेसिफिक एरियामध्ये जर ते दुकान टाकून बसले, तेवढ्या तेवढ्या भागात आता खूप पेनिट्रेशन वाढले. गल्लोगल्ली ते लाकडी घाणीचे दुकानं सुरू झाले. मग ते दुर्दैवाने जसे आता अमृततुल्य बंद पडायला लागले, तसे आता घाणे पण बंद पडायला लागले. सो व्हॉट इज द मिथ ऑफ द स्टोरी, की यार मोर फोकस. जर मराठी लोकांना टिकायचं असेल ना, तर मार्केटिंग आयदर शिकावं लागेल, नाही तर मग ज्याला येतं त्याला करायला द्यावं लागेल. हे दोन्ही आपण करत नाही. एक तर आपण पहिले मार्केटिंग शिकलं नाही, तर आमच्यासारखे स्पीकर्स जे प्रॉपरली याच्यात अभ्यास करून, जसं माझं बीएससी अग्री प्रॉपर झालंय, मी याचं 10-12 वर्ष आले तर पश्चर्या करून इथपर्यंत पोहोचलोय. ही लोक जेव्हा सांगायचा प्रयत्न करतात, तुमचा काय, तुम्ही तुमच्या कोर्सेसच विकता. अरे पण मी कोर्सेस विकत असतो, पण ज्याला मिळतं त्याचा किती फायदा होतो. बरं, हे मी सांगतो, ट्रेनिंग करून बिझनेस सुरू होतो का, अजिबात होत नाही. ट्रेनिंग सुरू करून त्यात सांगितलेल्या गोष्टी जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करताल ना, तेव्हाच फायदा होईल. नाही तर तुम्हाला ते सो कॉल आमचं मोटिवेशनल लेक्चर वाटेल. पण त्यातल्या जर गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या आणि वर्कआउट केलं, तर लाकडी घाणा खरोखर चांगला होऊ शकतो. मग क्रमांक 1, एक टार्गेट सेट करा लाकडी घाणा सुरू करण्याच्या पूर्वी, की मला किती लिटर विकायचे. आता असं कसं टार्गेट करायचं, आपण म्हणून 1,000 लिटर विकायचं, नका करू तसं. माझं म्हणणं काय, यार मला किती पैसे कमवायचे. माझी ड्रीम काय, की मी 50,000 रुपये पगाराची नोकरी सोडून जर मी आता हा बिझनेस सुरू करणार असलो, तर किमान 60,000 रुपये मिळाले पाहिजे. मग 60,000 मिळण्यासाठी 1 लिटरला मार्जिन मिळतं 20 रुपये, तर मला किती विकावं लागेल असं कॅल्क्युलेट करा. आणि हे टार्गेट अचीव करण्यासाठी मी काय करू शकतो, याचा ऍक्शन प्लॅन तयार करा. जर हा ऍक्शन प्लॅन वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला काही इनपुट लागलं, मग अशा वेळेस प्रॉपर मदत घ्या, शिका.
गुरुकडून शिकणं काही वाईट नाही, आपण शाळेमध्ये गुरुला का महत्व देतो, आपण अध्यात्मामध्ये सुद्धा गुरुला का महत्व देतो, तर कारण तो सल्ला देतो. आणि मग त्या सल्ला घ्या. आमच्यासारखे लोक आहेत, माझ्यासारखी काही लोक आहेत, अजून भरपूर वेगवेगळे लोक आहेत जी सेल्स अँड मार्केटिंग बद्दल बोलतात, याच्यातून प्रॉपरली शिका की हा कन्सेप्ट काय, याला कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं पाहिजे, वेगवेगळ्या कन्सेप्ट कशा वापरल्या पाहिजे. मी माझ्या कोर्समध्ये पण बघा, एक बाहुबलीची एक व्हिडिओ टाकली, त्रिशूल पॉलिसी. त्रिशूल माहिती आहे ना, की एका साईडनी कटप्पा येतो, एका साईडनी तो बाहुबली असतो, एका साईडनी तो काय भल्लादेव असतो, मधून कटप्पा असतो, असं काहीतरी काउंटर प्लॅन. मार्केटिंगवरती अभ्यास करा, मार्केटिंगसाठी माणसं नाही, मग ब्रँडिंगवरती खर्च करा, तुमच्या शॉपचा खर्च कुठेतरी कमी करा, कुठेतरी आउटसाईडला शॉप घेतलेलं चालेल, पण मार्केटिंगवरती खर्च करा. भर चौकामध्ये 50,000 शॉप घेण्यापेक्षा आउटसाईडला शॉप घ्या, पण 2500 रुपये तुमच्या मार्केटिंगवरती आणा, ब्रँडिंगवरती आणा, स्वतःचा ब्रँड करा, मग कुठेतरी तो लाकडी गाण्याचा, आणि लाकडी गाण्यासारखे असंख्य व्यवसाय चालायला लागतील. सो माझं क्लिअरली म्हणणं आहे, यार हा व्यवसाय फक्त आणि फक्त याच कारणाने बंद पडतोय, कारण तुम्हाला विकता येत नाही. माझं वाक्य परत बघा का, कारण तुम्हाला विकता येत नाही. त्यामुळे व्यवसायाला कृपया करून बद्दाम करू नका. मी माझं अख्खं एक तप आयुष्य घालवलंय व्यवसायांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यामध्ये, त्यामुळे माझी जाम चिडचिड होते. मला ना ते गोडगोड बोलता येत नाही, मला स्पष्ट आणि क्लिअर बोलायला आवडतं. त्याच्यामुळे कृपया करून त्या व्यवसायाला नावं ठेवू नका. जर तुम्हाला विकता येत नसेल तर हा दोष तुमचा आहे, ते शिका. याच्यात काही प्रॉब्लेम नाही की आपल्याला जमत नाही, आपण शिकू, नव्याने स्टडी करू, आणि जर का ते सगळं वर्कआउट करता आलं तर डेफिनेटली पुढे ग्रो करता येईल. मी माझ्याकडे जो फूड प्रोडक्ट ऑनलाईन मार्केटिंग प्रोग्राम पण जो डिझाईन केला, तो स्पेशली यासाठीच केला की यार लोकांना सोप्या साध्या टेक्निक शिकताव्यात. नोकियाने काय केलं, झोमॅटोने काय केलं, स्विगीने काय केलं, आता नायका कसं करतंय, शुगर कॉस्मेटिकने कसं केलं, आपला खाण्याचा बिझनेस ना याला नाही कम्पेअर करतंय. सो मोठमोठ्या बिझनेसमॅनच्या स्टोरी शिकून आपल्याला काही फायदा नाही. ग्राउंड लेवलला उतरणं, फील्डवरती उतरणं, स्वतःला सोसायटी टू सोसायटी जाणंय, घर टू घर जाणंय, लोकांना आरोग्याचं महत्व पटवून देणं, त्यासाठी ती व्हॅल्यू खूप शुद्र आहे जी तेलाची किंमत आहे. कारण हॉस्पिटलला लागणारा खर्च किती जास्त आहे, कोविडमध्ये माणसं गेली आहेत. जर तुम्ही प्रॉपरली हेल्थ प्रमोट करू शकलात तर 1000% घाण्याचं तेल तुम्ही सहज प्रमोट करू शकाल. सो घाण्याचं तेल विकायचं नाहीये, तर लोकांच्या आरोग्यावरचं त्यांना महत्व जर पटवून दिलं तर घाण्याचं तेल एकदम सबसिडरी प्रोडक्ट वाटायला लागेल, त्याशिवाय ते वर्कआउट होणार नाही. मला असं वाटतं की बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या ज्या त्यांच्याकडे कोचिंग अँड ट्रेनिंग देतात, एमएलएम वगैरे कंपन्यात, अर्थ मी त्यांना नावं ठेवतोय किंवा त्यांची बाजू घेतोय असं अजिबात नाही, पण ती लोक ज्यांना त्यातलं काहीच माहीत नसतं, असे बरेच हेल्थ प्रोडक्ट घेऊन ती लोक करोडो लाखो रुपयाची प्रोडक्ट विकतात. त्यांचा सेलिंग कॉन्फिडन्स असतो, ज्यांना प्रोडक्टमध्ये काय हे त्यातलं माहीत नसतं, 8-8, 10-10 रुपये ज्युसेस विकले जातात आणि तेही तेवढे कॉन्फिडेंटली विकले जातात. वजन घटवा, वजन वाढवायचे असले काही काही पॅकेज 15 दिवसाचे 3-3 हजार लोक घेतात. मग यार तुमचं डायरेक्ट बॉडीवरती इम्पॅक्ट करणार तेल का नाही विकलं जात? हे तेल जर मला असं वाटतं या लोकांना कधी विकायला दिलं ना, तर अरे बापरे, भारतामध्ये मध्ये नवीन रिव्होल्युशन येईल हेल्थमध्ये. पण ते भलते भलते प्रोटीनचे काही प्रोडक्ट आहेत किंवा काही काही वेगवेगळे टॉनिक्स आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट विकले जातात. त्यामुळे ती लोक कसं मार्केटिंग करतात यांचा अभ्यास करायला हरकत नाही. मी म्हणत नाही की ते लगेच आता तिकडे जॉईन करा, पण कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग शिका, सगळीकडून काय घ्यायचं हे आपण ठरवू शकतो. कदाचित माझ्या व्हिडिओमध्ये पण 100% सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत नसतील, पण ज्या चांगल्या असतील त्या तर घेऊ शकता ना. सो लाकडी गाण्याला या पद्धतीने डील करा, परत नवीन उभारी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फिनिक्स भरारी आपण शब्द ऐकलाय ना. सो जरी आता तुमचा बिझनेस मेटाकुटीला असेल किंवा जर अजून तुम्ही सुरू केला नसेल, तर तुमचा फोकस पाहिजे मार्केटिंगवरती. आणि जर आता बिझनेस मोडकळीला आलेला असेल, अगदी मशीन विकायसाठी जर चावडीला फोन करत असाल, तर मला असं वाटतं की एक ट्राय करा की परत एक चान्स घेऊन बघेल. आमच्यावरती विश्वास ठेवा, एकदा परत शिका, पण शिकल्यानंतर गोष्टी इम्प्लिमेंट करून बघा, मग निश्चितच हा बिझनेस तुम्हाला यशस्वी करता येईल. हा व्हिडिओ, ही कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशा व्हिडिओ, वेगवेगळ्या बिझनेस विषयी अनालिसिस करणारे व्हिडिओ बनवले पाहिजेत का, ते विषय पण मला कमेंट करून सांगा. पुन्हा असेच भेटत राहूयात, तोपर्यंत धन्यवाद.